चॅनल आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे गुरुवार आणि आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं आजचं इव्हनिंग टू नाईट रुटीन. कारण की आज मला आत्ता जेवण बनवायचंय, कारण की मी सकाळी खिचडी बनवलेली होती संपली आणि आता मला जेवण बनवायचं आहे. कारण की जसं मी माझ्या हातनी प्रणुके जस्ट सांगितलंय की आमचं तो फॅनचा बॉक्स मी नवीन फॅन आला ना सकाळी, मग त्या तडबडीत होतो की दिवसभर काम चाललं होतं 12 वाजेपर्यंत ते चाललं होतं. मग त्यामुळे मी आज सकाळी खिचडीच बनवली फक्त. मी तशी चवळी भिजवून ठेवली होती पण बनवायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि घाई घाईत मी खिचडी बनवली आणि आम्ही खाल्ली. सो आता मला चवळीची भाजी आणि मी विचार करते पराठे किंवा चपात्या बनवावं, फुलके किंवा पराठे असं काहीतरी बनवावं. तर मग मी ते बनवणार आहे आणि मला जे इव्हनिंगचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत आत्ता म्हणजे शेअर करते. तर जसं मी सांगितलं आता की 6:30 काहीतरी लागते आणि आमचा चहा नाश्ता वगैरे सगळं झाला. परी आणि राज मस्त झोपले होते, आत्ता उठले 5:30 दोघं पण. राज पावणे 6 परी 5:30. तर आता पण चहा वगैरे झाला आहे. माझे थोडी दुपारची भांडे झाले होते, मी आत्ताच घासले आणि आज ना कपडे पण शिवत होते त्यामुळे आत्ता मी कपडे सुकावले काय बोलते भांडेच गरतेच आणि खूप गरम होते म्हणून केस बांधलेचे. तर आता मी विचार करते की मी आत्ता जेवणाला लागते बनवायला म्हणजे फटाफट होऊन जाईल. तर चला मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. हे गायचं थोडा वेळ मी परीलशी खेळत होती, परीला खेळवत होती, टी व्ही बंद केलं आम्ही आणि मी राज आम्ही दोघं पण परीला खेळत होते. त्यानंतर मी आता जेवण बनवते इथं. तर चवळी मी जसं सांगितलं मी भिजवून ठेवली होती काल रात्रीच पण सकाळी बनवायची विसरलेली. तर इथं मी चवळी म्हणजे कुकरला लावून दिली डायरेक्ट. टोमॅटो कांदा राजनी कटिंग करून ठेवलं होतं त्यामुळे मला एवढं करायला नाही लागलं आणि पीठ पण मी अगोदर मळून ठेवलं. मग तर चवळी शिजायला लावली कुकरमध्ये. तर एकीकडे मी पराठे बनवते. तर मी फक्त मोजून 4 पराठे बनवते कारण की मला रात्रीचं ना जास्त जेवण बिलकुल नाही जाते आणि सकाळचं थोडं भात पण आहे. तर 4 पराठ्यामध्ये होईल आणि होईल काय उलट यातलं उरलं होतं कारण की मी एकच खाल्ला होता. तर त्यामुळे आणि टोमॅटो कांदा वगैरे राजनी कटिंग करून ठेवलं होतं त्यामुळे मला जास्त गडबड नाही होत. राज कसं कटिंग वगैरे करून देतात ना माझं एकदम फटाफट काम होतं. तर आता ह्या टायमाला राज परीला सांभाळत आहेत, तोपर्यंत मी बनवते आणि परीचं जेवण मी काढून ठेवलं एका वाटीमध्ये. तर पहिले परीला भरवेल आणि मग आम्ही जेवण घेऊ. तर इथे माझं आता फटाफट जेवण बनवून होईल आणि मग मी लगेच किचन साफ करून ठेवते. आणि मला अशी सवय ना मी जी वस्तू काढते ना मी तिथल्या तिथं फटाफट ठेवून देते. म्हणजे मसाल्याचा डबा जर काढला तर मी लगेच ठेवून देते. किंवा म्हणजे आता हे जसं पिठाचा डबा आहे तर तो ठेवून दिला. पोलपाट लाटण्याचा जर धुवायचं असेल तर धुवायला टाकते, नसेल धुवायचं तर तसंच पटकन साफ करून ठेवून देते. ते असं जर आपण केलं ना तर आपल्याला लास्टला खूप जास्त काम नाही पडत. म्हणजे असं होतं ना काही वेळेला की आपण एक तर काम करून दमलेलं असतं त्यानंतर लक्ष डायरेक्ट किचन साफ करायचं आहे. तर मला तसं नाही होत मोस्ट ऑफ टाईम कारण की मी फटाफट काम करत राहते त्यासोबतच. तर हे बघा इथं माझ्या पोळ्या पण भरून झाल्या डब्यात आणि मी लगेच किचन पण साफ केलं. तिथं जो कपडा होतं त्याच्याने गॅसवर पण एक कपडा मारून घेईल. आणि जर आपण गॅसवर कधी काही सांडतं ना आपल्याकडनं भाजीचे डाग म्हणजे तेलाचे डाग वगैरे पडतात तर तेव्हाच जर आपण साफ केलं ना तर खूप जास्त म्हणजे ते खराब नाही होत. जास्त खराब झालं तर मग आपल्याला ते हफ्त्यातनं एकदम घासून पुसायला लागतं चांगल्यापैकी. मग त्यापेक्षा जर आपण कंटिन्यू करत राहिलो तर खूप जास्त खराब नाही होत त्यामुळे मी करत राहते. तर हे बघा इथं माझं किचन साफ आहे. आता जेवल्यानंतर फक्त बेसिनमध्ये भांडी जे असतील तेवढेच धुवायचे राहतील. तर इथं माझं किचन साफ आहे आणि आता मी इथे खेळतो लुडो. तर हे बघा राज आणि मी आम्ही आता खेळत बसले लुडो. 2-3 डाव खेळू आता थोड्या वेळ. हे गाईस तर आत्ता वाजले 9:15. परीला आंघोळ घातली आहे, आमचं जेवण वगैरे झालंय आणि मी काहीच तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले कारण की संध्याकाळच्या टायमाला इतकं जास्त गरम होतं ना. आता 2-2 फॅन आहे पुढं आतमध्ये एक तरी सुद्धा इतकं जास्त गरम होतंय ना का इतकी चिडचिड होते ना वाटतं यार कुठं शूट करत बस असं होतं. आणि परीला पण खूप चिडचिड होती ना संध्याकाळच्या टायमाला त्यामुळे मी नाही शूट करू शकली. तर जेवण झालं म्हणजे जेवण बनवून झाल्यानंतर मी परीचं पण जेवण बनवून झालं तर मी लुडो खेळला 2-3 डाव. त्यानंतर परीला जेवण भरवलं मग मी जेवली. परीला आंघोळ घालून फ्रेश केलंय आणि ते आतमध्ये राजची पण आंघोळ झाली आहे. ते परीला सांभाळते आणि आता मी जस्ट आंघोळीला चालली होती तर मी विचार केला की ब्लॉगचं एंड करते आणि मग जाते. आता आंघोळ करून येईल मी, त्यानंतर मग परीला झोपेल. परी झोपल्यानंतर एक रात्री दूध गरम करून ठेवेल आणि एक एक कप दूध पिऊ त्यानंतर झोपून जाऊ. उद्या सकाळी परत मग तेच आपलं रुटीन. तर असंच असतं माझं नाईटचं जेवण नाही बनवायला लागत रोज कारण की जेवण आमचं कधी सकाळचं असतं. मी सकाळी जास्त बनवते पण आज सकाळी खिचडी बनवली त्यामुळे नव्हतं म्हणजे मला संध्याकाळी बनवायला लागलं.
तर बस आणि जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे घासून खायला, किचन साफ आहे. किचन मी अगोदर साफ करते जेव्हा जेवण बनवून होतं, मग नंतर फक्त काय म्हणतो बेसिनच साफ करायला लागतं. तर जेवढं फटाफट होईल तेवढं फटाफट मी काम करण्याचा प्रयत्न करते. तर तेच आणि जाम गरम होते जबरदस्त. तर आणि आमच्या इथे खाजगी लोक फिरतात आता रात्रीच्या टायमाला. आमच्या इथले लोक मला कधी कधी वाटतं वेड आहे, रात्रीच्या टायमाला सगळे निघतं फिरायला, नाही सकाळच्या टायमाला. मग काय फायदा लॉकडाऊन मोलण्यात, मग सगळे तर एकत्रच फिरतायत, तर मग काय अर्थ आहे ना. तर अशी लोक पण काय करू शकत नाही ना, आपण काय बोलणार कोणाला त्यामुळे. तर मी मला असं वाटते की या ब्लॉगचा एंड मी इथंच करते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पण आवडला असेल, छोटा असेल पण तरी आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा आपल्या या चॅनलला पण. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि माझी इच्छा होती की केस धुवायची, पण जर केस ओढले असेल ना तर खूप जास्त गळता, आणि मग केस सांभाळू का परीला सांभाळू असं झालंच होऊन जाते माझे, म्हणून मी धुणार नाही अजून एक दोन दिवस काढत कशी तरी. असं वाटतं मला रोज केस धुवायला पाहिजे, मला असं होतंय की जास्त गरम होतंय ना, म्हणजे पूर्ण आतमध्ये असं गरम गरम वाटतंय, काय करू शकतो. आणि आमूळ केल्यानंतर पण अजून अर्धा एक तासामध्ये आहे त्याच स्थितीला येऊन जातो आम्ही, पण तरी काय ना आंघोळ केल्यावर तेवढ्या वेळ तरी फ्रेश वाटतं अशी गळते. आणि राजने आज 5 वेळा आंघोळ केली, सकाळी 3 वेळा झाली होती त्या फॅनच्या चक्करमध्ये. मी हॅपनेस विथ प्रणवर सांगितलंय, त्यानंतर दुपारी झोपेत उठल्यानंतर एकदा केले ना, आता रात्रीचं 5 आंघोळ झाल्या रातच्या, इतकं गरम होतं इथे. तुम्ही विचार करत आम्ही महिना कसा तरी निघावं, मग जून नंतर काय आपलं पावसाळा सुरू झाल्यावर मी एवढं काही गरम नाही होणार, पण कसं चाललंय ते चाललंय. तर चला मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.